नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे बॅक साइड डिझाईन, एकदम साधी सिंपल, न कॅनव्हास वगैरे वापरता. आणि त्याला म्हणजे डायरेक्ट आपण पलटी मारणार आहेत, तर कसं पलटी मारायचं आणि ते कस्टमरच्या आवडीनुसार. असं नाही की मी प्रत्येक ब्लाऊजला कट केलं, डिझाईन तयार केली, ती पलटी मारली ब्लाऊजला, असं नाही. जसं कस्टमरला आवडेल त्यानुसार करते, म्हणजे असे मला कमेंट आल्या होत्या म्हणून बोलले. तर आता मी इथं तुम्हाला दाखवते उंची किती घेतली, घडी किती घेतली आणि गळ्याची रुंदी किती घेतली, गळ्याची उंची किती घेतली आणि कसा आकार द्यायचा. तर चला बघू. तर इथं पूर्ण उंची घेतली 16 इंच, कारण पूर्ण उंची आहे शिवून 15 इंच, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाईसाठी. आणि घडी 13 ची घडी आहे आणि मुंडा घेरा आहे, म्हणजेच काकुलीची उंची हे पा 6.5 इंच. आणि आता आपल्याला गळ्याची रुंदी लावायची फक्त 2 इंचाची. आता 2 इंचाची का रुंदी लावायची, कारण गळा शोल्डर उतरायला नाही पाहिजे, कारण खाली इकडं डीप गळा पाहिजे. तर बऱ्याच ताईंनी मला अशी कमेंट केली की ताई डीप गळा असल्यानंतर शोल्डर उतरतं, मग तेव्हा काय करायचं. तर इथं गळ्याची रुंदी आहे ती फक्त 2 इंचाची घ्यायची आहे, गळ्याची रुंदी. हे पा मी आता लावून दाखवलं तुम्हाला, फक्त 2 इंच घेतली मी गळा रुंदी, 2 इंचाला निशान केलंय. आणि मग हा शोल्डर आहे तो 3.5 इंचाचा राहिला. तर शोल्डर आहे हा आवडीनुसार पण ठेवू शकता तुम्ही. 3 इंचाचा शिव म्हणजे शिवून आता हा 3 इंचाचा राहील. आणि जर तुम्हाला 2.5 इंचाचा हवा असला शिवून, तर मग तुम्ही इथं 3 इंच ठेवायचं शोल्डर. तर आता मी इथं गळा उतरून नाही म्हणून, कारण मागचा गळा आहे तो डीप आहे. आणि असं काही कस्टमर असतात की त्यांचं आहे ना हा भाग आहे, तर एक साईडला बरोबर बसतं डाव्या साईडला आणि उजव्या साईडला हा भाग आहे, तो उजव्या साईडला शोल्डर उतरतं, तर त्यावेळेस काय करायचं. तर असे पण मला कमेंट आल्यात. तर आता मी इथं काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका, की गळ्याची रुंदी आहे ती फक्त इथं मी 2 इंचाची घेतली आहे. आणि आता गळ्याची उंची लावून घ्यायची, गळ्याची उंची 12 ची उंची घेतली. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही डीप गळ्याचा आकार देतात तेव्हा इथलचा आकार जवळ आला पाहिजे ह्या साईडचा, म्हणजे गळ्या रुंदी. इथे बघा, इथं दाखवते मी, इथं आहे, इथं जवळ आला पाहिजे आकार. आणि मग खाली तुम्हाला किती डीप आकार द्यायचा तो द्यायचा, म्हणजे त्याच्यामुळं शोल्डर उतरत नाही. आणि जर तुम्हाला पूर्णच डीप पाहिजे असेल तर मग पाठीमागं नॉट लावायला लागते, म्हणजे मग शोल्डर उतरत नाही. पण ज्यांना नॉट नको आहे किंवा नाडी नको आहे, त्यांनी गळ्याची रुंदी 2 इंच घ्यायची. आणि आता इथं पाहिजे तसा आकार देता येतो आपल्याला. आणि जेव्हा चौकोनी गळा शिवायचा आहे तेव्हा चौकोनीला जर डीप पाहिजे असेल तर 2.5 लावायचं असतं. असं तर 2.5 झाली गळ्याची रुंदी आणि उंची झाली 12. आणि गळ्याची जी वरची रुंदी आहे शोल्डर जवळची ती 2 इंचाची लावली. इथं गळ्याची रुंदी आहे ती आपण घेतली आहे फक्त 2 इंचाची, परत परत सांगते. आणि पूर्ण उंची आहे ती 12 लावली आपण गळ्याची. आणि आता इथं मी 2.5 घेतलंय गळ्याच्या रुंदीसाठी. त्यात आपण हा चौकोन तयार करून घेऊ असा. आणि तुम्हाला याच्यामध्ये कोणता पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. आता मी याच्यामध्ये एक आकार देते, आता असा आकार जर दिला तर मग नॉट लावायची गरज पडत नाही, कारण इकडे जवळ येतो, अजून शिलाईमध्ये जाऊन थोडासा तो डीप होईल आणि खाली तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही डीप देऊ शकता. आता याला आपण कट करून घेऊ. आता इथं तुम्हाला जर कॅनव्हास टाकायचं असेल तर तुम्ही कॅनव्हास पण टाकू शकता, म्हणजे असं काही नाही की कॅनव्हास टाकल्यावरच छान डिझाईन वगैरे येते असं काही नाही, तर बिना कॅनव्हासचं पण येते. आणि जर आता तुम्हाला याला जर पाइपिंग लावायची असते तर पाइपिंग लावू शकता, किंवा याला तुम्हाला पट्टी लावायची तर तुम्ही पट्टी पण लावू शकता, असं काही नाही. तर इथं मी आता पलटी मारून घेणार आहे, तर कसं स्टिच करायचं ते दाखवते आता तुम्हाला. अगोदर इथं खाली कपडा ठेवायचा आहे, तर कपडा उलटा सुलटा बघून घ्यायचा. ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे, तर सुईची बाजू अशी टाकायची आहे.
आणि त्याच्यानंतर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं त्याच्यावर. आता हे पहा, असं जरी इथं पलटी मारल्याच्या नंतर इकडं ह्या जे चुन्या येतात, फुगा येतो, याच्यासाठी काय करायचं ते असं नको व्हायला. त्याच्यासाठी ह्या जो अस्तर आहे त्याच्यावरती आधी दाब शिलाई मारून घ्यायची. आता ती कशी मारायची मी ते दाखवते. हे पहा, हे जे आतला जो कपडा आहे तो ह्या साईडला आला पाहिजे, अस्तरच्या साईडला, आणि असं ठेवून बरोबर अस्तरच्या साईडनी अस्तरवरच दाब शिलाई मारून घ्यायची. तर आपण आता दाब शिलाई मारून घेऊ आणि मग तुम्हाला फिनिशिंग दाखवते मी कशी येते ती. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये असं बोलतात ना, फिनिशिंग यायला पाहिजे, फिनिशिंग साठी काय करायचं ते सांगा. तर ह्याच्यामध्ये बघा, आता मी दाब शिलाई मारते आणि मग फिनिशिंग बघा. आता फिनिशिंग पहा कशी आहे आणि किती छान वाटतंय, कारण आता याला इस्त्रीची वगैरे काहीच गरज नाही. पहा किती सुंदर फिनिशिंग आली, कुठं चुनी नाही, काय नाही, काय नाही, फक्त दाब शिले मारताना अशी दाब शिले मारून घ्यायची अस्तरवरती आणि मग पलटी मारायचे. तर हे बघा, तर हे पहा किती सुंदर अशी मस्त फिनिशिंग आली. आता आपल्याला याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. आता हे पहा, याच्यावरती मी एक शिलाई मारून घेतली. ती शिलाई कशी मारली, अर्धा इंचाच्या पण अर्ध, म्हणजे पाव इंच, तर पाव इंचावर सगळीकडनं अशी शिलाई मारून घेतली. आणि आता आपण साईडने पूर्ण शिलाई मारून घेऊ. त्यानंतर सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आपल्याला. चला मी शिलाई मारून घेते. आता आपण सगळीकडनं शिलाई मारून घेतली आहे पूर्ण सगळ्या बाजू, आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. इथे मी एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून टाकलाय. आता आपल्याला टक्स घ्यायचे पाठीला. तर मी इथून मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवले टक्स कसे घ्यायचे, तरी पण आता दाखवते. परंतु किती मोठी घडी असली तरी पण टक्स घेताना हे पहा असं एकावर एक ठेवून घ्यायचं. म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत, तिथे मेजर वगैरे लावायची काही गरज नाही. म्हणजे किती रुंदीवर घ्यायचे किंवा किती उंचीचे घ्यायचे काय असं काही नाही. हे बघा एकदम साधे सोपी पद्धत सांगते, म्हणजे तुम्हाला असं टेन्शन नाही येणार की एवढ्या घडीला एवढी मोठी घडी आहे तर मग कसे टक्स घ्यायचे, इकडून किती घ्यायचं किंवा इकडून किती घ्यायचं, तर असं काही नाही. आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. हे पहा, आता ही जी बंद बाजू आहे, बंद बाजू गळ्याची एकदम मध्य, याला असं घडी करून घेतली आपण व्यवस्थित.
तर आता याला ह्या साईडला फोल्ड करायचे, मोकळ्या साईडला इकडे असं फोल्ड करायचं आणि ह्या साईडला आपले चार बोट बसतील एवढं अंतर राहिलं पाहिजे. बरोबर आपल्या हाताची चार बोट ठेवायचे आणि ही घडी इकडं ह्या बाजूला दुमडून घ्यायची आणि हे पाहा अशा प्रकारे सगळ्या ब्लाऊजचे जे तुमचे छोटे मोठे ब्लाऊज असतील त्याला असंच करायचं आपल्याला. आणि हा बरोबर इकडं मध्ये येऊन जातो, शोल्डरचा जो मध्य आहे तो बरोबर येतो. ते बाई इथं आता मी कट करते, थोडस कट मारायचंय. आता याची उंची कधी पण गळ्यापेक्षा खाली राहिली पाहिजे 1.5 इंच एवढी उंची घ्यायची आहे, कारण एकदम गळ्याच्या बरोबर घेतलं तर ब्लाऊजचा शो व्यवस्थित म्हणजे ब्लाऊज बघायलाच बरं नाही वाटत. ते गळ्याच्या उंची बरोबर जर ब्लाऊजचे पाठीमागचे टक्स आले तर ते बरं नाही वाटत बघायला. आणि ब्लाऊज पण एवढा किती चांगला शिवलं तरी तो फिनिशिंग म्हणजे छान दिसत नाही फिनिशिंगला. तर हे पहा आता इथून मी 3 वर निशाण करते. आता ही गळ्याची जी रुंदी आहे हे पहा 1.5 म्हणजे एवढ्या उंचीचे टक्स आले, म्हणजे आपली उंची आता याची 3 आली. तर कधी पण गळ्यापेक्षा खाली 1.5 इंच जास्त ठेवायचे आणि मग तिथपर्यंत टक्स घ्यायचे. या साईडला पण तसंच. आता टक्स घेताना इथं टक्स मध्ये टक्सची जी रुंदी आहे हे पहा असं एकदम बरोबर आलं पाहिजे एकावर एक, आणि नंतर मग टक्सची उंची लावायची, रुंदी लावायची. तर तुम्ही 1/2 इंच घ्यायची टक्सची रुंदी, इथं 1/2 ह्या साईडला 1/2 आणि ह्या साईडला 1/2 असं आपलं 1 इंच टक्स मच्छा रुंदीमध्ये जातो. आणि मग अशी क्रॉस शिलाई मारून घ्यायची. ह्या साईडला पण तसंच करायचं. हा खालचा भाग आहे तो बरोबर आलाय का बघायचं, वरचा खालचा भाग दोन्ही एकावर एक आले पाहिजेत. आणि मग इथं 1/2 इंच रुंदी लावून घ्यायची. आणि अशीच क्रॉस शिलाई मारायची. वरची शिलाई आहे एकदम लास्टची इकडच्या टोकाची, ती अशी व्यवस्थित इकडं क्रॉस निघली पाहिजे. हे पाशी आणि मग नंतर याला पक्की शिलाई मारून घ्यायची. तर हे पहा खूप सुंदर असे आपले टक्स आलेत ब्लाऊजला. आणि आता आपण इथं पट्टी लावून घेऊ. तर मी इथं पट्ट्या 2 इंचाच्या रुंदीच्या काढल्या आहेत. जसे म्हणजे ऍडजस्ट होतील तसे 1.5 इंचाची 2 इंचाची काढायची. तर मी इथं 2 इंचाच्या काढून घेतल्यात रुंदीच्या आणि कपडा कमी असल्यामुळे मी जॉईंट मारून घेतले. इथे मी 4 पट्ट्या एकाला एक जॉईंट केल्या होता आणि त्या साईजची पट्टी तयार करून घेतली. आणि याच्यावरती फिनिशिंगसाठी बघा दाबशिले पण मारले, असे दाबशिले मारून घ्यायची वरतून, म्हणजे कपडा ज्यावेळेस आपण असं खेचतो तेव्हा शिलाई निघत नाही. तर आता आपण हिला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे. दाबशिले ती बाहेरच्या साईडनी आहे म्हणजे ह्या आतल्या साईडनी आणि उलट्या साईडनी पट्टी ठेवली. तर आता आपण हिला जॉईंट करून घेऊ. आता इथं शिलाईमध्ये आपलं 1/2 इंच गेलं पाहिजे, 1/2 इंच परफेक्ट गेलं पाहिजे शिलाईत, कारण आपण 1 इंच घेतलं एक्स्ट्रा शिलाईमध्ये. तर इथं 1/2 इंच गेलं पाहिजे आणि शोल्डरमध्ये गळ्याच्या साईडला 1/2 इंच. आता इथं आपण पट्टी जॉईंट करून घेतली, 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये गेले. आता याच्यावरती आपल्याला ह्या साईडला अस्तरवरती दाबशिलाई मारून घ्यायची. दाबशिलाई एकदम साईडने मारायची आणि आतला कपडा आहे तो ह्या साईडला गेला पाहिजे. आता आपण दाबशिलाई मारून घेऊ. आपण दाबशिले मारून घेतले. आता आपण ह्या साईडला ह्या बाजूला असं फोल्ड करून बरोबर ह्या शिलाईवरती आलं पाहिजे एवढं फोल्ड करायचं कपडा, म्हणजे पट्टी खूप छान बसते. आणि अशी शिलाई मारून म्हणजे आपण जे जॉईंट दिलं होता पट्टी जिथे जॉईंट केली होती 1/2 इंच त्या पट्टीवरती ह्या पट्टीचा भाग आला पाहिजे.
आणि आता हिला परत फोल्ड करायची अशी. हे पहा दाबशिले आतल्या साईडने आली पाहिजे आणि खूप छान फिनिशिंग येते. हे पहा आता आपल्याला याच्यामध्ये शिले मारून घ्यायची, म्हणजे तुरपाई केल्यानंतर किंवा हात शिले बोलताल तुम्ही तर हात शिले केल्यानंतर आपल्याला ही शिले काढून टाकायची, त्याच्यामुळे एकदम मध्ये टाकायची, त्यामुळे एकदम मध्यभागी शिले मारून घ्यायची आणि ती पण 5 नंबरची मारायची. हे पहा फिनिशिंग, आतली साईडची पण पट्टी एकदम छान आली आहे. इथे चुनी वगैरे घ्यायची कुठे गरज नाही आणि ह्या साईडला पण एकदम प्लेन अशी छान फिनिशिंग आली. आता याच्यावर तुम्हाला लेस हवी असले तर तुम्ही लेस पण लावू शकता, किंवा नाही लावायची नसली लावायची तर नाही लावू शकत, किंवा याच्यावरती तुम्हाला बॉर्डर वगैरे लावायची असली तर ते पण लावू शकता. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज रेडी झालाय. हे पहा आणि मी एवढे छोटे छोटे गोष्टी तुम्हाला का सांगते, कारण ज्या नवीन ताई शिकताय माझ्या मैत्रिणी शिकताय तर त्यांना ते आलं पाहिजे, म्हणून मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते. आणि व्हिडिओ खूप मोठा होतो तरी पण तुम्ही लास्ट पर्यंत बघा, कारण त्याच्यात शिकण्यासारखं आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे तुम्हाला यायला पाहिजे. तर घ्या काळजी सर्वांनी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.